That's a rocker, Top a rock of the top a See my big not Top of the am Solid as a rocker जय शिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो तुम्ही ॲटिट्यूड्स प्लस भाईगिरी स्टेटस बघत आहात हा व्हिडिओ जो आहे तो आपण कायन मास्टर ॲपमधून एडिट करायचा आहे आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल वगैरे यूज केलं आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तिथून तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर तुम्ही आपला सगळ्यात बेस्ट पर्याय आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलवरती हे सगळे मटेरियल मी अपलोड करत असतो त्यासोबतच आपलं कायन मास्टर विदाऊट वाट डॉक्टरमार्क ॲप देखील तिथं दिलेला दे आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो टेलिग्राम जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा स्क्रीनवरती तुम्हाला टेलिग्राम चॅनलचं नाव दिसत आहे एस पी क्रिएशन वाय टी हे टाकून देखील तुम्ही आपला टेलिग्राम जॉईन करू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईक एम तीन हजार लाईक्स ठेवलं आहे तर तीन हजार लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा आज पहिल्यांदा जर चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे मराठीमधून व्हिडिओ रीडिंग शिकवले जाते मित्रांनो अजूनही जर तुम्ही तुमच्या भावाला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा इन्स्टायटी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल आणि इन्स्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो चला जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ रिडिंगला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या काय नापच्या मेन विंडोवरती आलेलो आहे त्यानंतर या षटकोणावरती टच करायचं आहे आणि एक इन्टू एक हा चौकोनी रेशो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर सिंपली तर मीडियावरती टच करायचं आहे आणि बॅकग्राऊंडवरती जाऊन एक ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचा आहे तर बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर तो साधारणतः सव्वीस सत्तावीस सेकंदापर्यंत घ्यायचा आहे त्यानंतर परत स्टार्टला यायचं आहे स्टार्टला आल्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती केल्यानंतर जे तुम्हाला मी पी एन जी बनवून दिले आहे तर ते पी एन जी तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ते पी एन जी ॲड केल्यानंतर प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती दिसेल अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे आणि ते बरोबर अशा प्रकारे सेंटरला घ्यायचं आहे तर सेंटरला घेतल्यानंतर ही लेअर जे आपली आहे ते आपण पूर्ण विडिओवरती घ्यायची आहे ओके तर पूर्ण व्हिडिओवरती घेतल्यानंतर इथं तेरा सेकंदापासी आपली वेगळी बीट स्टार्ट होत असते तर तेरा सेकंदापर्यंत आल्यानंतर इथं कात्रीच्या आयकनवरती टच करून इथून स्प्लिट ॲट प्ले हे या ऑप्शनवरती टच करून दोन बार दोन जे पार्ट आहेत ते करून घ्यायचे आहेत त्यानंतर पहिल्या पार्टला स्टार्टला यायचं आहे स्टार्टला आल्यानंतर या ठिकाणी इन ॲनिमेशनवरती जायचं आहे इन ॲनिमेशनवरती गेल्यानंतर सिम्पली तुम्ही याला इथून स्केल डाऊन हे इन ॲनिमेशन द्यायचे आहे ओके तर स्केल डाऊन दिल्यानंतर त्याची ड्युरेशन पूर्णपणे लास्टपर्यंत ठेवायची आहे सहा पॉईंट पाचपर्यंत जेणेकरून हळूहळू अशा प्रकारे आपलं पी एन जे येताना आपल्याला दिसेल ओके okay, त्यानंतर परत इथून पुढचं जे पी एन जी आहे दोन नंबरचं ज्या ठिकाणी दोन नंबरचं पी एन जी स्टार्ट होतं आपलं त्या ठिकाणी आल्यानंतर हे जे पी एन जी आहे या ठिकाणी बरोबर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं जा आहे आणि जो आपला तुमचा स्वतःचा कोणताही इमेज घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता तर तो इथून फुल टू स्क्रीन करायचा आहे ओके तर फुल टू स्क्रीन केल्यानंतर हा इमेज थोडासा सरकवून घ्यायचा आहे मी आता माझा इमेज घेतला आहे तुम्ही तुमचा घेतला तरी चालेल त्यानंतर याला सिम्पली इन एनिमेशन आपण इथून कवरेज हे द्यायचं आहे तर कवरेज इन ॲनिमेशन दिल्यानंतर ते दीड सेकंदाचं घ्यायचं से आहे ओके तर त्यानंतर या इमेजवरती टच करून इथून डिलीटच्या खाली जे तीन डॉट दिसत आहेत या ठिकाणी त्यावरती टच करायचं आहे आणि इथून सेंट टू बॅक ह्या ऑप्शनवरती टच करायचं आहे ओके तर सेंट टू बॅक केल्यानंतर आपला इमेज मागे जाईल आणि आपलं पी एन जी वरती दिसेल ओके तर हे पी एन जी थोडंसं अशा प्रकारे लहान करायचं आहे आणि लहान करून ते या ठिकाणी असं सेट करून द्यायचं आहे ओके तर सेट केल्यानंतर तुम्हाला जर थोडं छोटं वाटत असेल तर तुम्ही मोठं थोडं करू शकता ओके okay, तर इतकं पुरेसं आहे ते या ठिकाणी असं सेट करायचं आहे ओके तर सेट केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला इमेज जो आहे तो आपण पूर्ण व्हिडिओवरती घ्यायचा आहे आणि इमेज पूर्ण व्हिडिओवरती घेतल्यानंतर तो अशा प्रकारे दिसेल ओके त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला यायचा आहे व्हिडिओच्या स्टार्टला आल्यानंतर या ठिकाणी लेअरवरती ले टच करून मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती जाऊन हा जा जो मी तुम्हाला एक वेगळा फायर स्टेटस बनवून दिला आहे तर तो ॲड करून घ्यायचा आहे तो ॲड केल्यानंतर इथे तेरा सेकंदापर्यंत आल्यानंतर तो कट करून घ्यायचा आहे पुढचा पार्ट ओके आणि हा जो पार्ट आहे तो इथून फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे तर फुल टू स्क्रीन केल्यानंतर त्याला सिंपली ब्लेनिंगवरती जाऊन इथं स्क्रीन हा इफेक्ट द्यायचा आहे आणि स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर या तीन डॉटवरती टच करून सेंट टू बॅक ह्या ऑप्शनवरती टच करायचा आहे ओके तर त्यानंतर मित्रांनो थोडंसं आपला फायर इफेक्ट पुढं घेऊ आपण इथंपर्यंत आणि त्यानंतर परत इथून पुढं दुसरं आपल्याला फायर इफेक्ट ॲड करायचा आहे तर सिंपली मीडियावरती टच करायचं आहे आणि इथून हा जो फायर इफेक्ट दिला आहे तर तो ॲड करायचा आहे तो साधारणतः इथून कट करून घ्यायचा आहे किंवा नाही केला तरी चालेल कारण आपण सुरुवातीला कवरेज इन ॲनिमेशन दिलं दिला आहे तर हा जो आहे तो इथंपर्यंत असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे जेणेकरून दोन्ही लेअर एकासमोर एक येतील त्यानंतर सिंपली तर वरती जाऊन स्क्रीन हा इफेक्ट आपण द्यायचा आहे मित्रांनो तुमच्या मोबाईलला जर मल्टिपल लेयर सपोर्ट देत नसेल तर तुम्ही सिंपली यातील एक एक लेयर जी आहे ती ॲड करू शकता ओके तर स्क्रीन करण्याआधी आपण सिंपली ही जी व्हिडिओची लेयर आहे आपली ती इथून कात्रीच्या समोरील चौकोनावरती टच करून फुल टू स्क्रीन करून घेऊया आणि परत नंतर ही वरती जाऊन स्क्रीन करूया ओके तर त्यानंतर हे जे आपलं पी एन जी दिलेलं आहे तर ते पी एन जी इथून ब्रिंग टू फ्रंटवरती टच करून पुढं घ्यायचं आहे जेणेकरून आपली लाईट जी आहे ती मागच्या साईडला जाईल ओके तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ होणार आहे त्यानंतर सिम्पली ही जी लाईट आहे तर ही लाईट आपण इथून कलर अजमेंटवरती टच करून थोडीशी डार्क करून घ्यायची आहे तर लाईट डार्क केल्यानंतर परत आपला जो इमेज आहे तर इमेजवरती टच करून ओवरऑल ॲनिमेशनवरती जाऊन फ्लिकर हा इफेक्ट आपण द्यायचा आहे ओके जर फ्लिकर दिल्यानंतर आपला व्हिडिओ अशा प्रकारे दिसेल तर त्यानंतर मित्रांनो परत व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे व्हिडिओच्या स्टार्टला आल्यानंतर सिम्पली इथं स्टार्टला येऊन लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती जाऊन एक तुम्हाला मी बॉर्डर दिली आहे तर ती बॉर्डर ॲड करून इथून फुल टू स्क्रीन करायची आहे आणि बॉर्डर देखील बॉर्डरची लेअर देखील आपण पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे ओके तर पूर्ण व्हिडिओवरती घेतल्यानंतर परत आपल्याला लोगो ॲड करायचं आहे तर सिंपली लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि आपल्या फोनमधील आपला कोणताही एक लोगो जो असेल तर लोगो आपण इथं सेट करायचं आहे तर तुम्हाला असं लोगो बनवता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बघून अशा प्रकारे तुम्ही लोगो बनवू शकता ओके तर मित्रांनो हा लोगो आपण पूर्ण व्हिडिओवरती घेऊ थोडासा आपण या साईटला घेऊ आणि लहान करूया ओके तर मित्रांनो हा लोगो देखील आपला व्यवस्थित सेट झालेला आहे लोगो सेट झाल्यानंतर परत यामध्ये लास्ट पॉईंट आपला आपला ऑडिओ ॲड करायचा राहिलेला आहे तर ऑडिओवरती टच करायचं आहे आणि सिम्पली इथून आपला ऑडिओ जे आहे ते आपण ऑडिओ इथून ॲड करून घ्यायचं आहे ओके तर मित्रांनो हा आपला ऑडिओ आहे तर ऑडिओ आपण ॲड करून घेऊया तर ऑडिओ आपला सव्वीस सेकंदापर्यंत आहे तर आपण सिंपली ब्लॅक लेअरवरती टच करून तिथून पुढचा पार्ट कट करूया ओके तर मित्रांनो आपला फायनल व्हिडिओ जो आहे तो रेडी झालेला आहे त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो आपण सेव्ह करायचा आहे त्यासाठी सिम्पली त्याच्या आधी सेटिंगवरती जायचं आहे आणि ऑडिओ फेड आउटचं ऑप्शन बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर ओकेवरती टच करायचा आहे त्यानंतर शेअरवरती टच करायचं आहे तर शेअरवरती टच केल्यानंतर रेझुल्युशन सातशे वीस किंवा एक हजार ऐंशी पिक्सेल ठेवू शकता तर सिंपली आत्ता आपण सातशे वीस ठेवूया आणि बिटरेट नेहमी निम्म्याच्या ने पुढे ठेवत हो चला आणि त्यानंतर सिंपली इथं खाली एक्सपर्टचं ऑप्शन आहे त्या एक्सपर्टवरती टच करून आपला व्हिडिओ जो आहे तो आपल्या फोनमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो अजूनही आपले बाकीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर बाकीचे व्हिडिओ देखील बघा एडिटिंग शिका तर मित्रांनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मला गर्भ राजे मी आहे मराठा मला गर्भ माझे शिवाजी राजेचा मला गर्भ माझे मराठी मातीचा मला गर्भ आहे या भगव्या रंगाचा मला गर्भ राजे मी आहे मराठा मला गर्भ माझे शिवाजी राजेचा मला गर्भ माझे मराठी